यंदा राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले. अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना दसऱ्यापूर्वी नुकसान भरपाई देण्याची घोषणा शासनानं केली होती, पण हा मुहूर्त टळलाय. आता किमान दिवाळीपूर्वी तरी मदतीची ही रक्कम हाती येईल का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात अमरावती विभागात 4,75,099 हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, मूग आणि उडीद या प्रमुख पिकांचं 33% अधिक नुकसान झालंय. 6,08,531 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय.